नमस्कार, मी अलका चौधरी। सर्व विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो, आपणा सर्वांचं मी इयत्ता चौथीच्या मराठी या विषयातल्या पाठ क्रमांक 2 बोलणारी नदी यात स्वागत करते। हा पाठ, या पाठाचा आशय आपण पाहिलेलाच आहे। पाठाचा आशय तुम्ही सर्वांनी समजूनही घेतलेला आहे, परंतु ह्या पाठाचं वैशिष्ट्य असं आहे की या पाठात काही काव्यरूपातल्या ओळी दिलेल्या आहेत आणि या ओळी जेव्हा आपण ऐकतो वाचतो त्या खूप आपल्याला ऐकायला छान वाटतात आणि या कविता रूपातला आशय समजायलाही सोपा जातो। म्हणून ह्या ओळींचं प्रकटीकरण आपल्यासमोर ह्या दोन बालमैत्रिणी करून दाखवणार आहेत। बोल बेटा। लीला ग लीला, लोक खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा। छान, तू म्हण बेटा। लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडू नको शाळा, शिकून सोडून होशील सुखी माझ्या बाळा। छान, अशा ह्या काव्य रूपातल्या ओळी काही संवादाच्या स्वरूपात ह्या पाठात दिलेल्या आहेत आणि ह्या ऐकताना आपल्याला खूप छान असा आनंद मिळतो। म्हणून तुम्ही देखील अशा लहान लहान कविता रूपात ओळी तयार करू शकतात, आपले विचार ह्या ओळींद्वारे तुम्ही प्रकट करू शकतात। म्हणून चला तर विद्यार्थ्यांनो, करा मग अशा लहान लहान कविता स्वरूपातल्या ओळी तयार। धन्यवाद।